वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। बेलगांव जिला चिकोड़ी तालुका का एक केरूर छोटे से गांव में अब वहां पर ये दिक्कत आ गई है, ताकि वहां पर किसानों को पानी, अब पानी नहीं मिल पा रहा। कहीं अधिकारियों को यहां पर किसान संगठनों ने समझाने के बावजूद भी अब तक यहां पर पानी का कोई नाम नहीं है। अब उनका ये कहना है संबंधिता अधिकारी यानी कि ग्राम पंचायती केरूर, अब उस केरूर के जो वहां पर मुख्य अधिकारी है, आप उनको ये समझा रहे हैं ताकि सही वक्त पर अगर पानी किसानों को अगर ना मिल पाया तो यहां पर इस ग्राम पंचायती केरूर को हम घेरा डालकर यहां पर आंदोलन करेंगे, और इस आंदोलन पर रुखाने के लिए अगर कोई भी बड़ी से बड़ी ताकत लग जाए फिर किसान पीछे नहीं हट पाएगी। तो ये सोचकर इन्होंने आज मेमोरेंडम ये देते हैं, ताकि अधिकारियों को अगर बिना समझौते के अगर आंदोलन करेंगे दरअसल एक गलत हो जाएगा। इसीलिए यहाँ के जो भी किसान है, अब यहाँ पर अध्यक्ष उपाध्यक्ष जो कोई भी है किसान, आप संबंधित अधिकारी को यही समझौता कर रहे हैं ताकि आंदोलन से पहले ही पानी मिल जाए, वरना अगर इसी ग्राम पंचायती को घेरा डालेंगे और ग्राम पंचायती को ताला डालकर यहाँ पर आंदोलन करेंगे। तो अब आते दिनों में इतना मुश्किल कठोर दिन आ जाएंगे, ताकि बिना अब तो बारिश ही नहीं हो पाया, अब धूप का तो इतना गर्मी हो जाएगी, अब सब नदी नाले सूख जाएंगे, फिर पानी अब कहाँ से आ जाएगा। तो अब आते दिनों में पानी का इतना दिक्कत, इतना मुश्किल का सामना करना पड़ेगा जनता, ताकि अभी 24 आवर्स नल कहते हैं, बहुत सारे जगह एक घंटा भी पानी नहीं रहता। अब इस ऐसे मुसीबत के वक्त में क्या पानी देंगे अधिकारी। अब उसी तरह यहाँ पर किसानों ने अपने शहर में, अपने आसपास गांव में तो पानी की तो जरूरत होती है, और यहाँ पर बिल्कुल ही पानी नहीं मिल पा रहा। इसीलिए आप आंदोलन की एक चेतावनी आप दे रहे हैं। देखेंगे एक रिपोर्ट में। ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಒಂದು ಈಗ ನಾವು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ವಿ 22ನೇ ತಾರೀಕು ನೀರು ಬಿಡೋರು, ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಎಷ್ಟು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆರೆಗಳು ಅದಾವಲ್ಲ ಆ ಕೆರೆಗಳು ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ತಾವು ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ನೀವು ನಮ್ಮ ಆರ್ ಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಮಧ್ಯೆ ಮಾತಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಸಭೆ ಕರೆಸಿದ್ದರಿಂದ ನೀವು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಏನು ಹಳಿ ಕೆನಾಲ ಏನು ಜಿ ಎಲ್ ಬಿ ಸಿ ಕಾಲುವೆ ಐತೆ, ಈಗ ನೀರು ಬಿಟ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕೆರೂರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಅನುಕೂಲ ಆಯ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಅದನ್ನ ಒಂದು 2-3 ದಿನದಾಗ ಅಂತ ನೀವು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ನಾವು ಪಂಚಾಯತಿಗೆ ಬಂದು ಬುದ್ಧಿ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ನಮ್ದು ಏನೈತ್ರಿ, ನೀವು ಕೊಟ್ಟಂಥ ಮನೆಯನ್ನು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ತಲುಪಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಒಂದು ಇದು ಅಂತೂ ಅಲ್ಲಿ ನೀರು ಇದು ಮಾಡಿ ಹಾಕಿರಿ, ಹಾಕಿರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಐತಿ. ಮತ್ತು ಇದೇನು ಕಿನಾಲ್ ನೀರು ಬಿಡಾಕತ್ತೇವೆ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ಮಾತಾಡೀನಿ, ಬೇರೆ ಬಿಸಿ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ನೀವು ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಾರ ಎಲ್ಲ ಕೆರೆಗಳಿಗೆ ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ. ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಅನ್ಯಾಯ, ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಅನ್ಯಾಯ.